गोल गोल फिरवता येणारं आणि फिरवता फिरवता वेगवेगळे आकार घेऊ शकणारं हे एक पेपर मॉडेल आहे। ते बनवण्यासाठी आपल्याला लागेल फक्त एक कागदाचा 20 सेंटीमीटर बाजूंचा चौरस, कात्री आणि चिकटपट्टी। सुरुवातीला चौरसाची निम्म्यात घडी घाला आणि तो त्या घडीतून कापून घ्या। यातला एक आयताकार कागद घ्या आणि तो लांबीकडून अर्ध्यामध्ये दुमडा। नंतर कागद उघडा आणि दोन्ही बाजूंनी कपाटाच्या घड्या घाला। आता कागद पुन्हा उघडा आणि दुसऱ्या बाजूंनी तो अर्ध्यात दुमडा आणि पुन्हा एकदा अर्ध्यात दुमडा। असं दोन्ही बाजूंनी करा। बघा, आधी निम्म्यात आणि पुन्हा एकदा निम्म्यात दुमडलाय। आता कागद उघडल्यावर 32 छोटेसे चौरस आपल्याला दिसतील। कागद पुन्हा अर्ध्यात दुमडून त्याच्यावर दाखवल्याप्रमाणे रेषा काढा। डावीकडून 2, 1 आणि 2 भागांवर रेष काढा आणि उजवीकडून 1, 2 आणि 1 भागावर रेष काढा। आता काढलेल्या रेषांवर दुहेरी कागद कापून घ्या। दोन्ही बाजूंनी कापून घ्या आणि मग कागद उघडा। उघडल्यावर मध्य रेषेवरचे मधले 2 भाग कापून टाका आणि मग तयार झालेल्या कागदाच्या ज्या खिडक्या आहेत त्या उघडून टाका आणि मग चिकटपट्टीने खिडक्या खालच्या कागदाला दाखवल्याप्रमाणे चिकटवून टाका। दुसऱ्याही बाजूला तसंच करा। दोन्ही बाजूला चिकटपट्टीने चिकटवून झाल्यावर मॉडेलची कपाटाची घडी घाला। प्रत्येक घडी दाखवल्याप्रमाणे 2 चिकटपट्ट्यांच्या छोट्याशा तुकड्यांनी खालच्या कागदाला चिकटवून घ्या। हा एक भाग झाला आणि आता हा दुसरा भाग। बस आता आपलं मॉडेल तयार झालं। आता मॉडेलशी खेळायचं कसं ते बघूया। आता मॉडेलचे दोन्ही कडेचे भाग उघडून त्यांचा चौरस क्रॉस सेक्शन असलेला ट्यूब्स बनवा आणि हळूहळू त्या फिरवत राहा। बघा प्रत्येक वेळेला किती छान आकार तयार होत आहेत ते। मॉडेल उघडून त्याच्याशी खेळण्यासाठी थोडासा सराव लागेल, पण तेवढ्या सरावानी आपल्याला नक्की ह्याच्याशी खेळायला जमेल।